हॅलो एव्हरीवन, मी आहे डॉक्टर सुमित्रा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणतं फूड फेशियल करते घरच्या घरी. माझ्या स्किन केअर रुटीनचा हा माझा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे जो मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. हे फ्रूट फेशियल करण्यासाठी सहजतेने आपल्या घरात उपलब्ध होणारे मी साहित्य वापरणार आहे. बाहेरून जे काही आपण केमिकल प्रोडक्ट्स वापरतो ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप हार्मफुल असतात, खूप नुकसानकारक असतात. आपल्या चेहऱ्यावरचे सन टॅन आणि सन बर्न कमी करण्यासाठी हे जे आज मी फेशियल बनवणार आहे हे तुम्हाला खूप फायदेकारक ठरणार आहे. मी स्वतः तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल. फ्रूट फेशियल करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट लागणार आहे केळं. केळं आपण इथे एका बाउलमध्ये कापून घेऊया. मी इथे पिकलेलं केळं घेतलेलं आहे. केळं हे फुल ऑफ व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असतं. जर तुम्हाला तुमची स्किन ही चांगली करायची असेल, म्हणजे याच्यामध्ये स्किन इश्यू करेक्टर प्रॉपर्टीज असतात, जर तुम्हाला तुमची स्किन सॉफ्ट ठेवायची असेल, स्मूथ ठेवायची असेल, किंवा जर तुम्हाला प्रिव्हेंशन द्यायचं असेल तुमच्या स्किनला ॲक्नेपासून, रिंकलपासून, तर नक्की या फ्रूट फेशियलचा तुम्ही वापर करून बघाल. आता मी इथे स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे बनवण्याची. ही स्मूथ पेस्ट वापरूनच आपण जे काही फ्रूट फेशियलसाठी आपल्याला क्लिन्झर लागतं, स्क्रब लागतो, आपल्याला फेस मास्क लागतो, आपल्याला एक क्रीम लागते, तर हे सगळं काही मी या पेस्टचा वापर करून त्याच्यामध्ये थोडेसे आपल्या घरात सहजतेने उपलब्ध होणारे इन्ग्रेडियंट्स ॲड करून बनवणार आहे, जे खूप तुम्हाला फायदेशीर असणार आहे. जर तुमच्याकडे जास्त टाईम नसेल आणि जर तुम्ही फक्त अशी एक स्मूथ पेस्ट तयार करून तुमच्या स्किनला जर छानपैकी मसाज दिला हर वीकला, तरी तुम्हाला छान असा ग्लोइंग इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे. पण आपण प्रेफर करतो, एक प्रत्येक स्त्रीला माहिती असेल की फेशियल हे आपल्या चेहऱ्यासाठी चांगलं असतं. महिन्यातून एकदा का होईना तुम्ही हे फ्रूट फेशियल करण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले आपण बनवणार आहोत क्लिन्झर. क्लिन्झर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चम्मच, जी आपण स्मूथ पेस्ट बनवून ठेवली होती बनवण्याची ती. नंतर आपण ॲड करणार आहोत कच्चं दूध. कच्चं दूध हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आता या दोघांनाही आपण छान हे मिश्रण कालवून घेणार आहोत आणि मग याच्या सहाय्याने आपण चेहऱ्यावरती छानपैकी पसरवून त्याचा मसाज करणार आहोत जवळजवळ 3 ते 5 मिनिटांपर्यंत, जोपर्यंत आपल्या चेहऱ्यावरचं तेल, चिकटपणा, ब्लॅक हेड्स वगैरे पूर्ण निघून नाही येते, तोपर्यंत आपण छान मसाज करत राहणार आहोत. ते करून झाल्यानंतर तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे नॉर्मल आपल्या टॅप वॉटरने. नंतर आपण बनवणार आहोत स्क्रब. स्क्रबचा हा फेशियलमध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो. मी इथे 1 चम्मच केळ्याची पेस्ट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच रवा ॲड करणार आहोत. रव्याचे हे जे काही ग्रॅन्युल्स असतात त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला स्क्रबचा इफेक्ट जाणवतो. आपल्याला हे आता छानपैकी कालवून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही थोडं थोडं हातावरती घेऊन, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी कसं करते आहे, छान असा मसाज करायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या मानेवरती, जोपर्यंत तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे बाहेर निघत नाही आहेत. स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन ही बऱ्यापैकी ग्लो झालेली दिसून येणार आहे. आता जाऊया आपण आपल्या थर्ड स्टेपकडे. क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 2 चम्मच जी आपण पेस्ट बनवली आहे ती. नंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत 1 चम्मच बदाम तेल. बदाम तेल हे खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट ठरू शकतं तुमचं, कारण की जर तुम्हाला ड्रायनेसचा प्रॉब्लेम असेल तर नक्की आवर्जून बदाम तेल ॲड करा. आणि जर तुम्हाला ड्रायनेसचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल. मला थोडासा ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी इथे बदाम तेल आणि खोबरेल तेल हे दोघंही तेल वापरून छान मिक्स करून एक क्रीम बनवून घेणार आहे. छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाचा वापर करून आपण चेहऱ्याला छान एक मसाज देणार आहोत जवळजवळ 5 ते 10 मिनटांपर्यंत, जोपर्यंत हे सगळं बनवण्याची पेस्ट आणि हे दोघं ऑइल आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आहे तोपर्यंत. आपल्या त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी ही जी प्रोसिजर आहे आपल्याला खूप मदत करते. आता आपण बनवणार आहोत फेस मास्क. फेस मास्क बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चम्मच जी आपण पेस्ट बनवली होती ती. नंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत 1 चम्मच बेसन. बेसन हे आपल्या घरात सहजतेने अवेलेबल असतं. आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी,
हळद आणि बेसन हे सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे। इथे मी 1/4 टीस्पून हळद वापरलेली आहे। हळद आणि बेसन आणि ही जी पेस्ट आहे ती छानपैकी आपल्याला मिक्स करून एक मास्क तयार करायचा आहे। आणि मग या मास्कला आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती जवळजवळ 15 ते 20 मिनिटे राहू द्यायचं आहे, जोपर्यंत हा मास्क सुकत नाही आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मी जवळजवळ गेले 1 ते 2 वर्षापासून या फेशियलचा वापर करत आहे। मला खूप छान रिझल्ट दिसून आला आहे। जर तुम्हाला तुमची स्किन ही सुंदर नितळ चमकदार करायची असेल आणि छानपैकी सौंदर्य तुम्हाला खुलवायचं असेल तर नक्कीच या फेशियलचा वापर करून बघा, तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे। चेहरा मी छान आता कोमट पाण्याने धुवून घेतलेला आहे। मी स्वतः अनुभवते आहे की माझ्या त्वचेत किती छान बदल झालेला आहे। नक्की तुम्ही ही नॅचरल होम रेमेडी घरात ट्राय करून बघाल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुचवाल की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही। आपण बाहेर पार्लरमध्ये जाऊन खूप सगळे पैसे वेस्ट करत असतो आणि खूप सगळ्या केमिकल्सचा आपल्या चेहऱ्यावरती मारा करत असतो, तर नक्कीच घरच्या घरी अशा नॅचरल ब्युटी रेमेडीजचा प्रयत्न करत जावा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला आमची इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा। तुम्हाला आमच्या या चॅनलवरती अशाच हेल्थशी रिलेटेड, ब्युटीशी रिलेटेड छान अशा रेमेडीज बघायला मिळणार आहे। भेटूया आता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। थँक्यू सो मच।